जसं नाव आहे तसाच सिनेमा आहे. अभिमानाची गोष्ट अशी आहे की एका चित्रपटाचा तिसरा भाग येतोय. सिनेमा खऱ्या अर्थाने टाइमपास आहे. 2-2.5 तास कुठे गेले कळलं नाही. सगळ्याचं मिश्रण असलेला सिनेमा मला वाटतं खूप दिवसाने आलाय. अरे फॅन्टॅस्टिक. जसं नाव आहे तसाच सिनेमा आहे. टाइमपास 3 म्हणजे कॉमेडी 3 पट, परफॉर्मन्सेस 3 पट आणि धमाल 3 पट आहे. गाणी 3 पट आहेत. आय थिंक अमित राजनी फारच कमाल गाणी दिलेली आहेत. दुसरं म्हणजे दगडू आणि पालवी. म्हणजे मी दगडू आणि पालवी ह्याच्यासाठी म्हणते कारण ते कॅरेक्टरमध्ये एवढे घुसले आहेत आणि इतकं अप्रतिम काम केलं आहे सगळ्यांनी. आणि धमाल येते मला ना खूप दिवसानंतर. मी असा चित्रपट बसून पाय वर करून अगदी अशी चिलमध्ये बघतीये. आणि मला असं वाटतं की भाऊ कदम असो, संजय नार्वेकर सर असो, आय थिंक फॅन्टॅस्टिक कास्टिंग आहे. एकतर आणि जी काही भाषा आहे आणि जी काही डायलॉगबाजी आहे ती तर लोकांनी बघावी आणि नुसतं पोट धरून हसावं असा हा चित्रपट आहे. 10,000 जास्त शोज याचे आता प्रदर्शित झाले आहेत. झी स्टुडिओजला रवी मेघना अत्यंत लाडकी माणसं, या सगळ्यांना माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा. अरे फारच कडक. ऋताचा अनन्या बघितला मी आणि मला असं वाटतं की यु नो ऋता काय किंवा दगडू दोघंही आय थिंक कलाकार म्हणून आणि यु नो या वयात ज्या प्रकारची हे लोकं कामं करत आहेत खूप मस्त वाटतंय. आणि आता एक माझं फेवरेट गाणं आहे आर्याचं लवेबल, ते अजून यायचं आहे. सो आय एम लाईक लेट सी काय होतं आहे. बट विशिंग दी एंटायर टीम अ व्हेरी व्हेरी यु नो सक्सेसफुल ब्लॉकबस्टर. थँक यू. सुंदर सिनेमा बनवला रवीनी. तो सिनेमा कसा आहे यापेक्षा मला असं वाटतं मराठी चित्रपट सृष्टीसाठी एक अत्यंत अभिमानाची गोष्ट अशी आहे की एका चित्रपटाचा तिसरा भाग येतोय. दुसराच भाग येताना नाकी नऊ येते निर्मात्याच्या, लेखकाच्या, दिग्दर्शकाच्या आणि नटांच्या पण. पण त्याच्या पलीकडे जाऊन तिसरा भाग येतोय टाइमपासचा. आणि टाइमपास हा फक्त चित्रपट राहिला नाही, तो आता ब्रँड झाला आहे. आणि त्या ब्रँडचा तिसरा पार्ट तेवढ्याच दिमाखात आला आहे. आणि जे चित्रपटाच्या नावात आहे त्याच्यासाठी फुल पैसा वसूल, फुल टाइमपास, 2 तास धमाल, मस्ती, मनोरंजन. सगळ्या ॲक्टर्सनी तुफान काम केलं आहे. ऋता दुर्गुळे इज अ सरप्राईज आणि संजय नार्वेकर इज ऑल टाईम फेवरेट. प्रियदर्शन जाधव आणि रवी जाधव हे कॉम्बिनेशन अफाट आहे. ते प्रत्येक वेळेला सिद्ध होत आलं, ते या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. सुपर पिक्चर आहे, नक्की बघा. मगाशी मी बोललो की स्टार्स देणं हे माझं काम नाही, हे तुमचं काम आहे. पण तरीसुद्धा माझ्याकडनं मी 5 स्टार देतो. 1 प्रथमेश परब, 2 ऋता दुर्गुळे, 3 संजय नार्वेकर, 4 प्रियदर्शन जाधव, 5 रवी जाधव, असे 5 स्टार आहेत. थँक्यू. खूप मजा आली आणि मला वाटतं खूप गॅप नंतर असा एक कॉमेडी विषय सांगणारा, आशय सांगणारा आणि काय म्हणतो आपण त्याला, सगळ्या पर थोडं चावटपणा पण आहे. तर या सगळ्याचं मिश्रण असलेला सिनेमा मला वाटतो खूप दिवसाने आला आहे. कारण आता सध्या आजूबाजूला पाहाल तर ज्या पद्धतीचे सिनेमे आहेत त्याच्यामध्ये थोडासा उठून दिसणारा हा सिनेमा असं वाटतं मला. आणि रवीबरोबर टाइमपास 1 केला आहे, 2 केला आहे, 3 केला आहे. टाइमपास माझ्या मते 100 आला तरीसुद्धा मी त्याच्यामध्ये असेल, कारण शाकालशिवाय हा सिनेमा पूर्णच होऊ शकत नाही. तर मला वाटतं संजय नार्वेकर नव्याने याच्यामध्ये इन झालेले आहे, टाइमपास 3 मध्ये ऋता दुर्गुळे आहे, या सगळ्यांनी फार सुंदर कामं केलेली आहेत. पण पुन्हा तेच सांगतो, करमणूक ही फार महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती रवीने या निमित्तानं केलेली आहे. आणि ते लोकांना नक्की आवडणार आहे. लोकांनी नक्की हा सिनेमा पाहा, त्यांना प्रचंड मजा येणार आहे. अरे काय सांगणार मी, सगळ्यांनी जाऊन बिलकुल नया है यह, बिलकुल जुना नाही है यह, हा सिनेमा सगळ्यांनी चित्रपटगृहात जाऊन पाहायचा आहे. धन्यवाद. सिनेमा खऱ्या अर्थानं टाइमपास आहे. 2-2.5 तास कुठे गेले कळलं नाही. आणि जे मराठी प्रेक्षकांना आवडतं ते म्हणजे कॉमेडी, गाणी सुपरहिट गाणी आहेत, शूट छान केलेली आहेत, फाईट सिक्वेन्स सगळे चांगले आहेत. संजय नार्वेकर इज अ स्पेशल ट्रीट, चेरी ऑन द केक. संजय नार्वेकरचे मी खूप वर्षांपासून फॅन आहे.
आणि पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिले की एक चांगला ॲक्टर आल्यानंतर काय होऊ शकतं. चांगल्या ॲक्टर्सचे सीन आहे, संजय नार्वेकर भाऊ कदम, संजय नार्वेकर वैभव मांगले, प्रथमेशनी चांगलं काम केलं, ऋताचं काम चांगलं आहे, सगळ्यांनी कामं चांगली केली आहेत. आणि मला असं वाटतं की स्टोरी, स्क्रीनप्ले, डायलॉग सगळं 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 फुल पॅकेज आहे एंटरटेनमेंटचं. आणि मला असं वाटतं की मराठी प्रेक्षकांनी हा सिनेमा न चुकता बघावा, कारण मोठ्या प्रमाणामध्ये हा रिलीज आहे, थिएटरसुद्धा आहेत आणि शोजसुद्धा आहेत. त्याच्यामुळे कुणी प्रेक्षकांनी आता तक्रार करू नये की नाही इथे शो नाही आहे तिथे शो नाही. जवळपास एका आठवड्यामध्ये, आधी 10,000 होते, आता मला कळलं की 12,000 शो एका आठवड्यामध्ये ऑल ओव्हर महाराष्ट्र आहेत. सो आता आपण हा मराठी सिनेमा डोक्यावर घेतलाच पाहिजे आणि तिकीट विंडोला टाइमपास 3 हा हाऊसफुल केलाच पाहिजे असं मला वाटतं. फेवरेट डायलॉग म्हणजे माझं लक्ष जो होतं ते अग्रिपात्र जे आहे, जे मी टाइमपास 2 मध्ये केलं होतं, तर ते यामध्ये आहे. आणि संजय नार्वेकरचं चल होल 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 हे जे आहे, आणि भाऊवर त्याच्यावर भाऊची रिॲक्शन आहे, हा हलतोच आहे, तर ते संजय नार्वेकरनी मला असं वाटतं की खूप स्वतःचा एक परफॉर्मन्स आणि स्वतःचं एक हे दाखवून दिलं की एक ॲक्टर म्हणून जे असतं तर ग्रेट ग्रेट. आणि फिल्मसुद्धा एंटरटेनिंग आहे, फुल ऑन एंटरटेनमेंट. आत्तापर्यंत आपण, आम्ही फर्स्ट हाफ आत्ता बघितला आहे ज्यात आम्हा दोघींची गाणी अजून झालेली नाही आहे. सो वी आर व्हेरी मच लुकिंग फॉरवर्ड टू इट. आणि फिल्म म्हणजे टोटल फ्रिकआउट आहे, खूप एन्जॉय केलं आहे मी. प्रत्येक कॅरेक्टर खूप छान डिफाईंड आहे, प्रत्येक कॅरेक्टर मला खूप आवडलं आहे. आणि मी आय थिंक कॉलेज क्राऊड आणि ज्यांना खूप एन्जॉय करायचं आहे, पैसा वसूल फिल्म आहे असं मला म्हणावंसं वाटेल. आणि खूप मजा आली, खूप फ्रिकआउट केलं मी. खूप खूप अमेझिंग फिलिंग आहे ह्या फिल्मचा भाग होणं एकतर. आणि फिल्म इतकी कमाल झाली आहे, इतकं अमेझिंग डिरेक्शन रवीदादाचं ॲज ऑलवेज. आणि ह्युमर पंचेस सगळे आणि त्याच्यातही काही काही इमोशनल पण काही टच आहे त्याला. आणि सगळे काही फ्लेवर्स इतके छान मॅच जेल झालेत एकत्र. आणि सगळ्यांचं काम उत्कृष्ट झालं आहे, म्युझिक छान झालं आहे, व्हेरी नाईस. वैशाली जायचं होऊन ओके. हां, एवढा आवाज आहे पण ठीक आहे. काली पिवली सारी नेसून मी आली, धुल्यांचा लाईट झाला बर खाली, तू बोलशील जिथं घेऊन जाईल तिथं पसन मीटर पडलाय खाली. याच्या रिक्षाच्या हॉर्न मधन आली बागाची डर खाली. आहे तर आज सारे जपास, तरीही तुझ वाटतो रे खास, तू अस तारा दुनिया जगास, तू रस तारा तीच उदास, तुझ फटक्यात चिडण लवेबल, तुझ झटक्यात नडण लवेबल. धमाल आहे. मला असं वाटतं की टाइमपास 1 आणि 2 नंतर पुन्हा एकदा या सगळ्या टीमनी खूप कल्ला केला आहे, खूप धमाल केली आहे. आणि फार महत्त्वाचं म्हणजे प्रियदर्शननी फार कमाल डायलॉग्स लिहिले आहेत, फार मजा येते त्याच्या संवादांमुळे. आणि या चित्रपटात जी नवीन आपल्या सगळ्यांना भेटीला आलेली आहे ऋता, तिने खूपच चॅलेंजिंग काम ॲक्सेप्ट केलं आहे आणि तिने खूप चांगलं निभावलं आहे ते. संजय दादा ऑब्व्हियसली इज अ ट्रीट टू वॉच. सो सगळी भट्टी फार मस्त जमून आली आहे. मनमीतनी कमाल काम केलं आहे, प्रथमेशनी त्याचा दगडू जो आहे तो अजून थोडासा वरती नेऊन ठेवला आहे. सो सगळ्यांनीच धमाल केली आहे, मजा आहे. आणि मला असं वाटतं की तुम्हाला डोकं बाजूला ठेवून जर का एखादी फिल्म एन्जॉय करायला जायचं असेल तर ही ती फिल्म आहे. नक्की जवळच्या चित्रपटगृहात जाऊन बघा. कोणतं गाणं आवडलं? अरे सगळीच गाणी फार धमाल आहेत. मला पर्सनली इमोशनली आवडलं ते एक गाणं आहे जे थोडंसं इमोशनल करणारं आहे, ते तुम्ही चित्रपटात बघा. जे मी आत्ताच सांगणार नाही कुठलं गाणं आहे, कारण मला वाटतं ते गाणं अजून लॉन्च पण नाही झालं आहे त्यांच्या टीमकडनं, पण ते सिनेमात ऑब्व्हियसली आहे आणि ते खूप छान वेळी येतं आणि खूप मस्त शब्द आहेत त्याचे. क्षितिजनी फार सुंदर गाणी लिहिली आहेत सगळी. सो मजा येते, खूपच चांगली फिल्म झाली आहे. आणि ऑल द बेस्ट सगळ्या टीमला. ऑब्व्हियसली माझ्या डार्लिंगची मूवी आहे आणि मूवी कडक होता. मी एका गोष्टीत त्याच्याशी जरा जेलस आहे, कारण का त्याचा डान्स खूपच भारी होता. जे काही रुमाल टाकून त्याने केलं होतं
आणि त्याच्यानंतर दुसरं म्हणजे होतं की ते कोल्ड ड्रिंक वाटतं पाहिजे बेसिकली कळलं का असा एकदम असा आपल्या शिकवणारा है ना भेटणारा लढणारा आणि आणि अशी एक चंद्रमुखी पण पाहिजे. एनिवेज टाइमपास 3 सुपर डुपर हिट आहे. आणि दुसरी गोष्ट प्रथमेश बाबत की टाइमपास 1 झाला, टाइमपास 2 झाला, टाइमपास 3 झाला. पहिली कुठली तरी फ्रँचाईज मूवी बघितली मी ज्याचा ॲक्टर टाइमपास 1 होता तसाच दिसलाय आणि परफॉर्म त्याच्यात डबल केलंय आणि मला वाटते टाइमपास 10 पण येईल. अरे वा, आणि तसाच दिसेल आणि तेवढाच कडक परफॉर्म करेल. थँक्यू थँक्यू थँक्यू. खूप भारी मिळतोय यार, म्हणजे मला ओव्हरवेल्म ह्याच्यासाठी होत आहे की दगडू इज बॅक असं लोकच म्हणतात. सो हे आता आम्ही प्रमोशन थ्रू एकमेकांना सांगत होतो की दगडू इज बॅक, दगडू इज बॅक, पण खरंच आता लोकांचे रिॲक्शन्स येत आहेत आणि पुन्हा ते टाइमपास 1 जात आहेत आणि मजा करतायत, तो अनुभव घेत आहेत आणि खरेपण आहे यार, सच्चेपण आहेत सिनेमात. सो त्याच्यामुळे मला वाटतं की टाइमपास 3 पण लोकांना आवडेल. प्लीज थिएटरमध्ये जाऊन बघा आणि फॅमिली घेऊन जा, मला असं वाटतं फॅमिली फिल्म आहे. सो प्लीज जा, जिंकून आलं साई तुझे सगळ्यांनी जा, तुम्हाला सगळ्यांना साईबाबाची शपथ आहे. हा, आई सुद्धा आली आहे, बाबा सुद्धा आला, भाऊ सुद्धा आलाय, मित्र आलेत काही, आणि त्यांच्या रिॲक्शन अजून जाणून घ्यायचे आहेत. पण त्यांचे रिॲक्शन चांगलंच असणार कारण त्याच्या पोरांनी काम केलं म्हटल्यावर ते चांगलेच म्हणणार आहेत. पण आईचा आता सेकंड आपला थोडासा त्रास होईल आईला, की थोडं दुःख वाढेल तर ते जरा आईला दुःखी मला बघवत नाही, पण नक्की आईला पण आवडेल सिनेमा. थँक्यू. आत्ताच बघून आलो आहे TP3 आणि वृत्ताबद्दल सिरियसली म्हणजे काय, आत्ता अनन्या रिलीज झाली आहे आणि TP3 सुद्धा ती आहे. लागोपाठ बॅक टू बॅक 2 फिल्म्स आणि त्याच्यामध्ये एवढ्या वेगवेगळ्या भूमिका तिने केलेल्या आहेत. अनन्याची भूमिका कम्प्लीट वेगळी आणि TP3 तर म्हणजे ट्रेलर बघून तुम्हाला माहितीच आहे काय टाईपचा रोल आहे, पण तुम्ही फिल्म बघा, त्याच्यामध्ये अजून तिने काय म्हणायचं 4 चान लावलेले आहेत. आणि प्रथमेश माझा खूप जुना मित्र आहे, त्याच्यामुळे त्यांनी तो उत्तम काम करतोच आधीपासूनच, म्हणजे कॉलेजपासून आम्ही एकत्र असतो तेव्हापासून. आणि ओव्हरऑल फिल्मबद्दल सगळ्यांनी कामं खूप उत्तम केलेली आहेत. संजय नार्वेकर, वैभव मांगले, भाऊ कदम यांचे सीन्स तर खूपच एंटरटेनिंग आणि खूपच कमाल आहेत, त्याच्यामुळे प्लीज ही फिल्म जाऊन बघा, तुम्हाला नक्की आवडेल. मला फुलपाखरूमधली वैदईच आवडली ॲक्च्युली, कारण की याच्यामध्ये कम्प्लीट वेगळा रोल आहे. पण म्हणजे सिरियसली म्हणजे कमाल, वृत्ताने खूप कमाल मेहनत घेतली त्याच्यावर. आणि कठीण आहे तसा ह्या प्रकारचा रोल करणं, जेव्हा तुमची भाषा मुळात तशी नाही आहे पण तुम्हाला तसा एक कॅरेक्टर परफॉर्म करायचं आहे. पण मला कम्पॅरेटिवली वैदई जास्त आवडली. इट इज सो ओव्हरवेलमिंग, म्हणजे खरंच भरून आलं आहे, म्हणजे भरून येणं म्हणजे फक्त रडणं असं नाही, मला खूप अभिमान वाटतो आहे. मी स्वतःला खूप लकी फील करते आहे की आय एम रुताज फ्रेंड आणि तिच्याकडनं कायमच प्रेरणा मिळत असते, त्यामुळे मला असं वाटतं की रुताने हे लवकरच म्हणावं की तृष्णा माझी मैत्रीण, आय एम फिलिंग लकी, ही प्रेरणा मी घेऊन बाहेर निघाली आहे. आता तुम्ही असं म्हणाल की टाइमपास 3 मूवी आहे, हॅपी होऊन बाहेर निघ, हे काय म्हणतेस वगैरे, बट genuinely this movie gave me this inspiration from Ruta, especially as this question is about Ruta, ki tine back to back itke kamal hits dile ahet ani ti swatah ahe jashi tya pasun itki vegli disli ahe, itka vegla tine character play kelay ki mala kharach inspiration ahe tiche ki man I have to become like her, at least even close to her. So I'm so happy, mala khup bharun alay, genuinely bharun alay. अरे ॲक्च्युली प्रवास हा सच कम्प्लिटली मी विटनेस नाही करू शकले तो प्रवास, मात्र मला एक आठवत आहे की माझं घर ठाण्यातच आहे आणि माझ्या घराच्या एक्झॅक्टली मागे ठाणा कॉलेज आहे. सो मला लवेबल हे गाणं सतत ऐकू यायचं आहे, ॲक्शन कट हे ऐकू यायचं, कारण माईकवर बोलतात ते.
आणि ऋता घरी यायची राहायला काही ह्याच्यानंतर शूट्स नंतर, कारण ती थकलेली असायची वगैरे. आणि तेव्हा ती मला जे किस्से सांगायची की हे असं झालंय. ओके, सो आय तुम्हाला कळतंय की हाऊ एक्साइटिंग दिस फिल्म इज, सो प्लीज बघा. आणि प्रवास जो काही आहे, म्हणजे ऋता कायम स्ट्रेस्ड असायची की तृष्णा यार मी ना मी हे असं वागते, मी अशी नाही आहे वगैरे, पण मला इतकी मज्जा येते ना, मी असं बोलते तसं बोलते. त्यामुळे मला ऋताचा प्रवास माहिती होता, पण तो बघायला इतकी मज्जा आली, इतकं जोडून ते इतकं कमाल दिसलंय. आणि मी ऑनेस्टली सांगते, एक्सपेक्टेशन्स एक्सीड करणारा हा तिचा प्रवास तुम्ही बघू शकता सगळ्यांचाच. इनफॅक्ट ईच अँड एव्हरी कॅरेक्टर इन द फिल्म, प्रत्येक पात्र तुम्हाला काहीतरी देऊन जात आहे आणि प्रत्येक पात्र तुम्हाला नक्की आवडेल. सो या, दॅट्स अबाउट इट. येस, थँक्यू सो मच. प्लीज पहा टाइमपास 3 आणि थिएटरमध्ये येऊन पहा. डोंट मिस दिस फन, तुम्हाला खूप मज्जा येईल. पैसा वसूल फिल्म आहे. बनमीत खूप भारी काम झालंय, प्रथमेश खूप भारी काम झालंय, आणि ओव्हरऑल पिक्चर इतका कंटिन्यू कॉमेडी आहे की सारखं हसायला येतंय. गाण्यांमध्ये पण हसायला येतंय, म्हणजे गाणी युजली म्युझिक यांच्याकडे लोक, गाण्यांमध्ये पण यांनी कॉमेडी टाकली आहे. आणि रवी जाधव सर, येस, खूप छान काम केलेलं आहे. रवी जाधव सरांनी खूप छान दोन चित्रपट टाकलेले आहेत. मला अजूनही आठवत आहे टाइमपास 1 माझा ब्रेकअप झालेला आणि पिक्चर बघत होतो आणि मी रडत होतो. होपफुली, थँकफुली टाइमपास 3 आता माझा काही ब्रेकअप नाही आहे, काहीच नाही चालू आहे. सो आता बरं वाटतंय, बघायला मजा येते आता. थँक्यू सर, थँक्यू सो मच. आणि सर्वांचं काम अप्रतिम आहे. आता पुढे आता बघू आता जरा अजून पाहिजे, म्हणजे एक गोंडस प्रेम कसं दाखवायचं ना ते रवी जाधव सरांकडून शिकायला पाहिजे, ते त्यांनी दाखवलंय. आणि मी खरंच प्रत्येकाचा खूप मोठा फॅन आहे, प्रत्येक ॲक्टरचा खूप मोठा फॅन आहे. मग मनमीत असेल, ओंकार असेल, प्रथमेश असेल, ऋता असेल, आणि खूप खूप छान काम केलं आहे. ऑल द बेस्ट फिल्मसाठी, आणि असंच काम करत राहा. थँक्यू. पप्पा एकदम मस्त. कॉलेजची सुरुवात होती माझ्या, आणि तेव्हा मी टाइमपास 1 बघितला होता, आणि नंतर 2 आला तर 3 आला. खूप भारी, सर्वांचं काम खूप भारी आहे. पंचेस आणि पिक्चर तर कोणता चालू आहे. ओके, तर सर्वांचं काम खूप भारी आहे आणि फुल धमाल, फुल कॉमेडी मूवी. आणि त्याच्यात प्रेम तर आहे. आता इंटरवल झाला आहे, पुढचा भाग बाकी आहे बघायचा आम्हाला, पण इंटरवलपर्यंत आम्हाला खूप मजा आली, खूप छान आला. मनमीत, आय लव्ह यू यार. सांगा तुम्ही, बोला. मी काही बोलत नाहीये, तुम्ही फक्त माझ्या नवऱ्याचा विषय सोडा. इकडे लफडी नको, इकडे लफडी नको, इकडे लफडी. छान पिक्चर बनवला आहे, खूप छान पिक्चर आहे. आणि मला माहिती नव्हती, मला माहिती नव्हती ही सटवी येणार आहे म्हणून, आणि ही सटवी इथे मला इथे पण भेटली आहे, मला ही सटवी. थँक्यू, थँक्यू सो मच.